पुढे बघूयात, निसर्गावर प्रेम असेल आणि त्याला इच्छाशक्तीची जोड मिळाली तर काय नाही होऊ शकत, याचं एक अप्रतिम उदाहरण म्हणजे मुंबईच्या कफ परेड भागातील BS सोमाणी पार्क. रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने उभारलेल्या या उद्यानातील वैशिष्ट्यांनी हा पार्क मुंबईतील पहिला पेट पार्क ठरलाय. समुद्रकिनारी उभारलेल्या या उद्यानाचं आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं. रिलायन्स फाउंडेशननं या पार्कचा कायापालट करण्यासाठी नियोजनाचा भार उचलला. पाहूयात याच देखण्या उद्यानाचा आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतलेला हा बोलका आढावा. जगातील अत्यंत महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर म्हणजे मुंबई. मुंबई म्हणजे आपल्या देशाची नुसती आर्थिक राजधानी नाही तर आपल्या देशातलं सगळ्यात मोठं शहर. विशाल सागरी किनारा लाभलेलं हे शहर आणि याच विशाल सागरी किनारा लागलेल्या शहराला खरा इथला राजा जो आहे तो दर्यापूरचा दर्याचा राजा अर्थात कोळी. आणि याच ठिकाणी आपण बघतोय की जमिनी म्हणजे सात बेटांचं मूळ असलेल्या या शहरांमध्ये जमिनी अत्यंत कमी होत चालल्या आणि याच जमिनीचा भूभाग कमी झाल्यामुळं मोठमोठ्या उंच स्काय स्क्रॅपर इमारतींचं शहर म्हणून सुद्धा मुंबई हे पुढे यायला सुरुवात झाली. आणि या शहरात या समुद्रालगत आपण ज्या ठिकाणी आत्ता आहोत कप परेड आहे हा भाग. आणि या कप परेड भागाजवळ जी जागा होती जी जमीन होती ज्या जमिनीचं कशाप्रकारे हे कायापालट झालंय आणखीन चित्र बदललंय तेच आत्ता आपण बघतोय. हे आहे एक अप्रतिम सुंदर मुंबईतलं सगळ्यात पहिलं पेट उद्यान. आणि हे नुसतं पेट उद्यान नाही तर या उद्यानाच्या माध्यमातून लहान मुलांसाठी अद्ययावत क्रीडा साहित्य सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून ठेवण्यात आलेलं आहे. खरं तर आपण बघितलं तर BMCची ही जागा पण या जागेचं कायापालट ज्यांनी केलं आणखीन यासाठी सगळ्यात मोठा आर्थिक हातभार जो लावला तो रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून. समाजाला आपण ज्यावेळेस काही देणं लागतो आणखीन ते देणं जर का आपण करू शकलो तरच खरा अर्थ यातला अर्थ आहे. याच भागेमध्ये झाला असता एखाद्या वेळेस खरं तर वेगवेगळ्या प्रकारच्या या जागेची अनास्था किंवा अतिक्रमण पण याच जागेचं आता एका देखण्या जागेत रूपांतर झालं आहे. एक अप्रतिम सुंदर उद्यान या ठिकाणी तयार झालंय. तो ये एक पार्क फॉर ऑल है जहां पे आप जैसे ये आप जगह देख रहे हैं ये एक एम्फी थिएटर है जहां पे आप खुद के प्रोग्राम ऑर्गेनाइज कर सकते हैं और इसको स्किल बिल्डिंग के लिए भी यूज कर सकते हैं. आजू बाजू में स्लम एरियाज हैं वो इनको ओपन स्कूल के जैसे यूज कर सकते हैं और बच्चों की खेलने की जगह भी है. बॉम्बे एक ऐसा शहर है जहां पे स्कूल्स और प्लेग्राउंड्स अटैच नहीं है तो ये पार्क का पोटेंशियल ये भी है कि ये ओपन स्कूल विथ एंड प्ले एरिया की जैसे भी यूज हो सकता है. दो क्वाइट जोन्स रखे हैं गार्डन में जहाँ पे जो एल्डरली सिटीजन्स हैं वो अपना रिलैक्स कर सकते हैं. योगा पवेलियन है, गजीबो है और सिटिंग अरेंजमेंट्स दिया गया है फिटनेस रिंग के अराउंड में. इसके अलावा एक और एक्सेप्शनल चीज़ ये पार्क की है, एक पेट पार्क. जैसे कि ये पार्क फॉर ऑल है, ऑल मतलब बिसाइड्स सब एज ग्रुप, जेंडर और एबिलिटी इंसानों के अलावा यहाँ पेट्स को भी इंक्लूड किया गया है. रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या जागेचा कायापालट करण्यासाठी आर्थिक हातभार देण्यात आला. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या देशातील नाही तर मुंबईतलं हे पहिलं पेट पार्क. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रशांत बाग, News 18 लोकमत, मुंबई. यानंतर बघूयात आमच्या मोहिमेबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला COVID-19 ची लागण करू शकते का? असे काही प्रश्न तुमच्या मनात आहेत. बरं, आता अशी एक जागा जिथं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात आणि हो सर्वच्या सर्व तो प्रश्न कुठलाही असो तुमच्या फोनवरती या प्रश्नांची उत्तरं मिळतील. Network 18 आणि फेडरल बँकेच्या COVID-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं उत्तर त्वरित मिळेल. माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल तर वाट कसली पाहताय COVID-19 असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती मिळवा पुढील क्रमांकावरती 7977773753. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त News 18 लोकमत.